नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया आपण. श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या श्री दासबोध ग्रंथातील एका श्लोकाने, श्लोक असा आहे, शौच्या वीण असो नये, मळीन वस्त्र नेसू नये, जाणाऱ्यास पुसू नये, कुठे जातोस म्हणून. बोला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. बरोबर मित्रांनो, की रामदास स्वामींनी आपल्याला अंतर्बाह्य स्वच्छतेविषयी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलं आहे, शिवाय समाजात कसं वागावं त्याविषयी देखील आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि या श्लोकाची सुरुवात शौच या शब्दाने झालेली आहे. म्हणूनच आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आपला आजचा विषय ओळखलाच असेल. पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे 14 मार्चला जो आपण जागतिक किडनी दिवस, वर्ल्ड किडनी डे साजरा करतो, त्या अनुषंगाने मूत्रपिंडाचे आजार, कारणे, निदान आणि उपचार. बरोबर, मूत्रपिंडाचे आजार, कारणे, निदान आणि उपचार या विषयावर आजचा आपला कार्यक्रम आहे. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील KEM रुग्णालयातील मूत्ररोग शल्यचिकित्सा विभागातील प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख डॉक्टर सुजाता पटवर्धन आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो. आपण प्राध्यापिका आहात, विभाग प्रमुख आहात, युरोलॉजी डिपार्टमेंट म्हणजेच मूत्ररोग शल्यचिकित्सा विभाग, सेठ GS वैद्यकीय महाविद्यालय आणि KEM रुग्णालय परळ मुंबई येथे. आपण संचालिका देखील आहात, डायरेक्टर आहात प्रादेशिक अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था मुंबई म्हणजेच रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन मुंबई. आणि आपण महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दीव दमण आणि छत्तीसगड या राज्यांसाठी हे जे संचालिका म्हणून कार्यरत आहात. आपण अध्यक्ष देखील आहात इंडियन स्कूल ऑफ युरोलॉजी, युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या. आपण लेखिका देखील आहात. आपण किडनीच्या ट्युबरक्युलॉसिस म्हणजेच मूत्रपिंडाचा जो क्षयरोग आहे त्याच्या निगडीत आपण एक पुस्तक लिहिलेलं आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि विद्यार्थी त्याचा लाभ घेतात, अभ्यास करतात. आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत. तर अशा बहुगुणी अशा आपल्याला डॉक्टर आज लाभलेले आहेत, ज्येष्ठ डॉक्टर लाभलेले आहेत. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा आरंभ करूया आपण. आणि मॅडम, पहिला प्रश्न असा की आम्हाला मूत्रसंस्था जी आहे त्याच्याविषयी सांगा, त्याची रचना कशी आहे, त्याचं कार्य कसं चालतं आणि लघवी कशी निर्माण होते त्याविषयी आम्हाला सांगा. नमस्कार, धन्यवाद माझ्या व माझी ओळख करून दिल्याबद्दल. मूत्रपिंड आपल्याकडे दोन असतात, म्हणजे दोन किडनीज असतात, एक उजवी आणि एक डावी. आणि त्याच्यात लघवी तयार होते. हे दोन नलिकेच्या थ्रू ब्लॅडर म्हणजे मूत्रपिंड संच असतो जो आपल्या शरीराच्या खालच्या विभागात असतो आणि तिथून मग लघवी बाहेर येते. तर किडनीजचे बरेच कार्य असतात. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की रक्त तयार करण्यात पण किडनीचं महत्त्व असतं. वेगवेगळे आपले जे कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम हे सगळ्या ह्यांचं नियंत्रण करणं पण काम आहे. तसंच विटॅमिन डीचं पण तयार होणं किडनीमध्येच होतं. तर असे किडनीचे बरेच कार्य आहेत. आपण एक छोटीशी व्हिडिओची झलक बघूया. एक ध्वनीचित्र त्याच्यात आपल्याला कळून येतं की ह्या दोन किडनीज आहेत, उजवीकडे आणि डावीकडे. त्यांच्या नलिकेला युरेटर म्हणतात आणि युरेटरमधून ब्लॅडरमधून लघवी बाहेर पडते. तर लघवी कशी तयार होते, तर किडनीमध्ये रक्तस्राव चालू असतो. जवळजवळ 400 ml/min ह्या रेटनी चालू असतो आणि तिथून जे रक्त, दूषित रक्त येतं, त्याच्यातील सर्व जे नको असणाऱ्या घटिका आहेत, क्रिएटिनिन, युरिया किंवा वेगवेगळे कॅल्शियम, सोडियम ह्यांचं नियंत्रण करण्यासाठी ते किडनीमध्ये येतं, ते फिल्टर होतं तिथे आणि मग लघवी तयार होते. आणि लघवी त्या दोन नलिकेच्या थ्रू, म्हणजे युरेटर म्हणून आपण त्या नलिकेचं नाव आहे, तिथून ती शरीरात युरिनरी ब्लॅडरमध्ये येते आणि मग तिथून मग ती बाहेर येते.
फारच छान डॉक्टर पथवर्धनांनी आपल्याला छान मार्गदर्शन केले आहे की लघवी कशी तयार होते, तर रक्ताचंच फिल्टरेशन होतं आणि त्याच्यातून जो अनावश्यक असा भाग आहे तो लघवी नामक मूत्राच्या रूपाने बाहेर टाकला जातो. आणि मॅडम पुढला प्रश्न असा की मूत्रपिंडाचे आजार कोणकोणते आहेत त्याविषयी आम्हाला माहिती दे. मूत्रपिंडाचे आजार अनेक आहेत, पण मला मी ह्या आजच्या दिवशी फक्त एक ठराविक आजार जे कॉमन आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहे. सर्वात प्रथम अनुवंशिक जे आजार आहेत ते एस्पेशली ते लहान मुलांच्यात होतात आणि म्हणून मला जास्ती ह्याच्यावरती वेळ घातलेला आहे मी स्लाइड्स बनवण्यात. कारण लहान मुलांचा जर तुम्ही लगेच उपचार केला तर ती किडनी वाचण्याची शक्यता जास्ती असते. तर आता आपण स्लाइड्समध्ये बघूया की कुठले वेगवेगळे आजार आहेत जे अनुवंशिक आहेत. तर तुम्ही सांगत राहा मला आजारांची नावं सांगत राहा. आजारांची नावं सर्वात प्रथम मला पॉलिसिस्टिक किडनी डिझीज म्हणून एक आहे ज्याच्यात जन्मापासूनच छोटे छोटे सिस्ट म्हणजे पाण्याने भरलेल्या गाठी किडनीमध्ये तयार होतात. आता आपण जे टीव्हीवर बघताय ही लिस्ट आहे सर्व आजारांची. आणि सर्वात पॉलिसिस्टिक किडनी डिझीज ला महत्व एवढ्यासाठीच आहे की ते वय वर्ष 30 लक्षात येतं आणि ते किडनी फेल्युअर किंवा मूत्रपिंडचं बंद पडणं ह्याच्यासाठी एक महत्वाचं कारण आहे आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट स्लाइड आपण बघतोय. ह्याला पॉलिसिस्टिक किडनी डिझीज म्हणतात. आणि पुढची स्लाइड ही स्लाइड जी आहे ह्याच्यात किडनीमधून जे बाहेर येणारी नलिका आहे ती लहान म्हणजे जन्मताच बंद असते किंवा पार्टली बंद असते अर्धी बंद असते आणि त्यामुळे किडनी मोठी 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 होत राहते. आणि ह्याही आजाराचं निदान जितक्या लवकर होतं आणि तितक्या लवकर ते रिपेअर केलं जातं तर किडनीचं काम मग चालू राहू शकतं. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की हे रिफ्लक्स म्हणून एक खूप कॉमन आजार आहे लहान मुलांच्यात होतो. त्यांना त्याची लक्षणं हीच आहेत की मूल बरोबर वाढत नाही, त्याची वाढ खुंटीत असते आणि वारंवार लघवीला इन्फेक्शन होतं आणि सारखं मूल रडत राहतं. आणि जेव्हा मुलांना एकच्या वरती इन्फेक्शन लहान मुलांच्यात वय वर्ष 5 आधी हे नक्कीच डॉक्टरला दाखवण्यासारखी बाब आहे. आणि मॅडम आम्हाला हे मूत्रपिंडाचे आजार का होतात त्याच्या कारणाविषयी थोडं सांगितलं तर बरं होईल. म्हणजे आपलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की लहान मूल जेव्हा आईच्या पोटात बनत असतं तेव्हा ते वेगवेगळे टिश्यूज असतात मेसोडर्म एंडोडर्म हे सर्व एकत्र येऊन किडनी आणि मूत्रपिंड ह्याच्या जेव्हा हे बनत राहतं तेव्हा ह्या तिन्ही गोष्टींचा त्याच्यात मिलाप होतो. तर तो कधी कधी बरोबर होत नाही म्हणून हे एक अनुवंशिक आजार होतात. बरं. आणि हे जे आम्हाला एक दुसरा जो आजार आहे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हा आजार पण आपण कॉमनली बघतो की लघवीला जे संक्रमण लघवीच्या मार्गात होणारे संक्रमण त्या त्रासाविषयी सुद्धा आम्हाला सांगा सविस्तर सांगा. लघवीचं जे इन्फेक्शन आहे ते स्त्रियांच्यात जास्ती कॉमन असतं आणि युजली ते योनी मार्गातून इन्फेक्शन लघवीच्या ठिकाणी येतं आणि त्याचे लक्षणं हीच आहेत की लघवी करताना जळजळ होणे किंवा असं काय तर एकदम अंगारा पडतो किंवा आग येते आणि पोटात दुखतं ओटी पोटात दुखतं किंवा कधी कधी वरच्या भागाच्या पण दुखू शकतं ताप येणे. जेव्हा ताप येतो आणि लघवीला जळजळ होणे हे म्हणजे घरी बसण्यासारखं नाही आहे. डॉक्टरना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखवणं जरुरी आहे. जे लोक डायबिटिक आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी स्टोनचा किंवा मूत्रपिंडच्या खड्याचा आजार आहे त्यांनी ह्या एस्पेशली असं लघवीला जळजळ होणं आणि ताप होणं ह्याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. फारच छान मॅडमने आपल्याला दाखवायला छान स्लाइड्स पण आणल्या आहेत. तुम्ही पण मोबाईलवर कॅमेऱ्यावर हा टिपून घ्या. आणि मॅडम या स्लाइड विषयी काय सांगणार तुम्ही. ही स्लाइड आहे हे एक्स्ट्रोफी म्हणतात त्याला की ह्याला लहानपणीच म्हणजे जन्मताच लघवीची पिशवी बाहेरच्या बाजूला असते. नॉर्मली आपल्याला लघवीची पिशवी दिसत पण नाही
पण ह्या बाळात तुम्ही बघताय की ती लघवीच्या पिशवी पोटावरती दिसते, तर हे पण इमिजिएटली ऑपरेशन करण्यासारखं आजार आहे. वेगवेगळ्या गोष्टी मॅडमकडून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनच्या थोडं कारणाविषयी सांगू शकाल की महिलांमध्ये काय जास्त असतो किंवा त्याविषयी थोडं? महिलांमध्ये लघवीची जागा आणि योनी मार्ग हे दोन्ही खूप जवळ असल्यामुळे योनी मार्गाचे जे इन्फेक्शन्स असतात ते लगेचच लघवीच्या मार्गे वरती जाऊन लघवीच्या पिशवीत आणि वरती किडनीमध्ये त्यांचा तेव्हा आपली नेहमीची स्वच्छता घेणे आणि लघवीची जागा साफ ठेवणे, वरचे वर जाऊन लघवी करणे, लघवी साठवून ठेवण्याची एक लहान मुलींच्यात एस्पेशली जी सवय असते की शाळेला जातात आणि मग संध्याकाळीच येऊन लघवीला जातात, तर ते एक चुकीचं आहे. मध्यंतर जेव्हा होतो तेव्हा किंवा जर लघवी लागली असेल तर ती पोस्टफोन किंवा टाळण्यात काय हे नसतं. लघवी प्रत्येक 2-2.5 तासाला जाऊन करणं हे महत्वाचं आहे. फारच छान मित्रांनो, महत्वपूर्ण संदेश आहे. मैत्रिणींनो, महत्वपूर्ण संदेश असा आहे की नैसर्गिक क्रिया ज्या आहेत त्या टाळायच्या नाहीत. वेळेवर लघवीला वगैरे जायचं आहे आणि आपण वेगवेगळ्या गोष्टी मॅडम आपल्याला सांगणारच आहेत, तर अजून एक स्लाईड बघूया आणि त्याविषयी मॅडमकडून जाणून घेऊया. ही एका छोट्या मुलाच्या पेनिसची स्लाईड आहे आणि आपण बघतोय की लघवीची जागा नॉर्मल ठिकाणी नाही आहे, त्याच्या खाली आहे. याला आम्ही मेडिकली हायपोस्पेडियस म्हणतो. तर ह्याचं एक ऑपरेशन सहजपणे करता येतं आणि हे साधारण मूल जेव्हा 1.5 वर्षाचं किंवा 10 किलोचं जेव्हा होतं तेव्हा हे ऑपरेशन केलं जातं. इमिजिएटली जन्मल्यानंतर नाही केलं जात, पण एक साधारण मूल मुलाचं वजन 10 किलो किंवा 1.5 वर्षाचं झालं असेल तेव्हा हे केलं जातं. हा पण अनुवंशिकच आहे, म्हणजे अनुवंशिकच आहे. बरं, तर या पुढच्या स्लाईड विषयी काय सांगणार मॅडम? हा एक अनुवंशिक आजार आहे आणि हा किडनीच्या फेल्युअरसाठी एक महत्वाचं कारण आहे की मुलाला लहानपणे लघवीची धार ही चांगली जोरात यायला हवी, ती पुढे पडायला हवी. जेव्हा मुलाला लघवीची धार चांगली जोरात येत नाही किंवा पायामध्ये पडते किंवा अशी ओघळते तर हे खूप महत्वाचं कारण आहे की त्यांना लघवीच्या मार्गात ब्लॉक असतो आणि अशा मुलांना किडनीवरती परिणाम होतो. त्यामुळे ह्यांनी लगेचच डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. मी मुद्दामून निखिल ह्या गोष्टींवरती जास्ती भर दिलेला आहे कारण लहान मुलांना कधी कधी आमच्याकडे खूप उशिरा आणतात आणि तेव्हा वाईट वाटतं की हे लहानपणी त्यांना त्यांच्याकडे बरोबर लक्ष दिलं गेलेलं नाही. आणि मॅडम, मला मूत्रपिंडाचा जो क्षयरोग आहे, किडनीचा जो ट्युबरक्युलोसिस आहे, त्याविषयी पण सांगा, म्हणजे कारण किंवा त्याची लक्षणं कसं ओळखायचं त्याविषयी थोडं. तर आपल्याला नेहमी ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग म्हटलं की लंग्सचाच वाटतो किंवा फुफ्फुसांचा वाटतो, पण क्षयरोग हा शरीरातल्या कुठल्याही अवयवाला होऊ शकतो आणि किडनीलाही क्षयरोग होऊ शकतो. ह्याचे लक्षणं अशी आहेत की वारंवार इन्फेक्शन होणे, लघवीच्या मार्गे रक्त जाणे, ताप येणे, वजन कमी होणे आणि ह्याचा एक खूप विशिष्ट ह्याचं लक्षण एक आहे की प्रत्येक 5 मिनिटाला लघवीला जाणे, 10-15 ml एवढीच लघवी होणे आणि हा जो त्रास होतो हा जवळजवळ 3-4 महिने त्रास चालू असतो आणि आम्हाला मुंबईत बरेच ट्युबरक्युलोसिसचे रुग्ण दिसतात आणि त्यांचाही किडनीवरती परिणाम वाईट होतो. त्यामुळे एस्पेशली ज्यांना फुफ्फुसाची टीबी झालेला आहे त्यांनी ह्या लक्षणावर लक्ष ठेवणं जरूरी आहे. छान मॅडम, तुम्ही एक हॉर्स शू किडनी नावाची एक स्लाईड आणलेली आहे, म्हणजे घोड्याच्या पायाचं जे असं नाल तर ते काय प्रकार आहे ते पण आम्हाला सांगा. बघूया ती स्लाईड पण बघूया आपण, थोडं त्याविषयी सांगा मला. हॉर्स शू किडनी म्हणजे किडनीचा जो आकार आहे तो घोड्याच्या नालीसारखा दिसतो, आपण बघू शकतो असं. आणि ह्या दोन्ही किडन्या खालच्या बाजूला जोडल्या गेलेल्या असतात. अशा किडन्यांमध्ये लघवी बाहेर यायला मार्गात अडथळा होऊ शकतो, ह्यांच्यात किडनी स्टोन कॉमन असतो. त्यामुळं ह्याच्यात पण घाबरण्यासारखं काही नाही कारण हे एक नॉर्मल व्हेरियंट आहे, एवढंच की हे सोनोग्राफी केल्याशिवाय तर कळणारच नाही. तर
मॅडम, आताच तुम्ही मुतखड्याविषयी किडनी स्टोन विषयी सांगितलं, तर किडनी स्टोन विषयी आम्हाला सांगा, त्याची कारणं काय आहे, त्याची लक्षणं काय आहे, ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. हां, किडनी स्टोन हा खूप कॉमन आजार आहे आणि त्याचं मेन कारण पाणी न पिणं हाच आहे की लोक पाणी पिणं टाळतात. तर असाही प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो, किती पाणी प्यावं दिवसातून? तर एकदमच पुस्तकाप्रमाणे जर वागायचं असेल तर प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी प्यावं जेव्हा आपण जागे असतो, 8-10 तास जेव्हा जागे असतो तेव्हा. नाही तर साधारण 2 लिटर पाणी दिवसातून पिणं हे अपेक्षित आहे. आणि ज्यांना ऑलरेडी किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी 3.5 ते 4 लिटर पाणी पिणं जरुरी आहे. तर किडनी स्टोन हा अनुवंशिक आजार आहे आणि त्याला जोडीला जेव्हा लोक फक्त नॉनव्हेज खातात, ज्यात कॅल्शियम फॉस्फेट जास्ती असतं, किंवा ठराविकच अन्नपदार्थ जास्ती प्रमाणात खातात, किंवा पाणी पित नाहीत, हे कॉमन कारण आहेत किडनी स्टोन बनण्याचे. इन्फेक्शन पण एक कारण आहे किडनी स्टोन बनण्यासाठी. आणि मॅडम, एक स्पायना बायफिडा नावाची एक तुम्ही स्लाइड आणली आहे, तो एक फोटो आणलाय, हा नक्की काय प्रकार आहे स्पायना बायफिडा आणि त्याविषयी आम्हाला सांगा. स्पायना बायफिडा किंवा मी जो फोटो दाखवते आहे तो बाळाच्या पाठीवरती एक छोटीशी गाठ आलेली आहे, त्याला आम्ही मेनिंगोमायलोसील म्हणतो. म्हणजे जी मज्जातंतू असते ती बाहेर आलेली असते शरीराच्या आणि ह्याचं ऑपरेशन जितक्या लवकर करणं, म्हणजे जन्मताच करतात ऑपरेशन 2-3 दिवसाच्या आत. आणि ही स्लाइड मी दाखवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला माहिती आहे की आपलं लघवीचं नियंत्रण हे मेंदू आणि मज्जातंतू, स्पायनल कॉर्ड, ह्या दोन तिथून येणाऱ्या नसांच्या थ्रू असतं. तेव्हा जेव्हा ह्या नसांना कुठल्याही कारणामुळे इजा होते, त्यामुळे लघवीच्या पिशवीचे काम थोडेसे बिघडून जाते. बरं. आणि मॅडम, मुतखड्याविषयी तुम्ही सांगत होतात, तर तपासण्या कुठल्या करायला पाहिजेत साधारण पेशंटने, किंवा त्याविषयी आम्हाला सांगा तपासण्यांविषयी. हां, जर लघवीच्या ठिकाणी किंवा किडनीच्या ठिकाणी युजली हे पाठीत दुखणं सुरू होतं आणि ते आपल्या पायांच्या बाजूला ते दुखणं तिकडे जातं, म्हणजे ते एका ठिकाणी नसतं, पोटात वरच्या भागाला सुरू होतं आणि खाली जातं, हे लक्षण आहे. आणि जेव्हा सोनोग्राफी ही सर्वात प्रथम टेस्ट करणं आवश्यक आहे किडनी स्टोनसाठी. आणि एकदा सोनोग्राफी झाल्यानंतर जेव्हा आम्हाला खडा हा 8 मिलीमीटर किंवा 7 मिलीमीटरच्या वर झालेला असेल किंवा ह्याच्यापेक्षा मोठा असेल, तर मग तो खडा कसा बरोबर, म्हणजे कुठल्या शस्त्रक्रियेने काढणं सोपं होईल, कुठल्या शस्त्रक्रियेने कमीत कमी पेशंटला त्रास होईल, हे ठरवण्यासाठी मग मात्र सीटी स्कॅन करण्याची गरज असते. तर आपण ह्या स्लाइडमध्ये बघतात की किडनीमध्ये आणि किडनीच्या नलिकेमध्ये बरेच स्टोन किंवा खडे दाखवलेले आहेत आणि हे असे येऊन नलिका ब्लॉक करतात आणि त्याच्यामुळे लघवी बाहेर येत नाही शरीराच्या. तर मित्रांनो, बघतोय आपण की लघवी तुमते त्या लघवीच्या खड्यामुळे, जो की 7 ते 8 mmच्या वरती असेल तर तसं काढणं आवश्यक आहे. 1-2 मिलीमीटरचे स्टोन्स आम्ही काढू शकत नाही, म्हणजे रादर ते डोळ्याला दिसतही नाही, दुर्बीण जरी तिथे घालून बघितली तरी दिसत नाहीत. तर अशा स्टोनसाठी आम्ही औषधं देतो जी तुम्हाला 1-6 महिने वर्षभर घ्यायला लागतील. आणि मी सांगितलं तसं पाणी पिणं, 3-3.5 लिटर 4 लिटर पाणी पिणं जो आवश्यक आहे. आणि 7 मिलीमीटर आणि 8 मिलीमीटरच्या वरती आम्ही दुर्बिणीतून मेनली हे सगळे आता स्टोन्स काढले जातात. पूर्वी शस्त्रक्रिया करून टाक्याचं ऑपरेशन व्हायचं, आता ते हार्डली आम्ही टाक्याचं ऑपरेशन करत पण नाही. त्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मॅडम की आता नवीन उपचार मुतखड्यावर काय आलेले आहेत, किंवा आधुनिक तंत्रज्ञानात काय कशा प्रकारे उपाय केले जातात ते आम्हाला सांगा. आपण व्हिडिओ पण आणलेले आहेत आम्हाला दाखवायला, ते पण बघूया. तर काय आता हा व्हिडिओ जो आहे ह्या ऑपरेशनला आम्ही PCNL म्हणतो, म्हणजे हे आता डायरेक्टली ही दुर्बीण किडनीमध्ये गेलेली आहे आणि आपण जो पिवळा जो भाग बघता आहे आपण तोच खडा आहे आणि त्याला येऊन एक असं रॉड टच होते. ती रॉड तुम्हाला इथे खूप मोठी दिसते पण ती हार्डली 2 मिलीमीटर एवढ्या रुंदीची असते
आणि हा त्या रॉडच्या थ्रू आम्ही लेझर किंवा वेगवेगळे आमच्याकडे एनर्जी सोर्सेस आहेत त्यांनी आम्ही हा स्टोन तोडतोय. म्हणजे डोंगर कसा तोडला जातो तसाच ऑलमोस्ट खडा तोडला जातो शरीरात आणि मग त्याचे जे छोटे तुकडे आहेत ते आम्ही बाहेर काढतो. फार छान. PCNL म्हणजे परक्युटानियस नेफ्रोलिथोटॉमी विषयी मॅडमने आता आपल्याला व्हिडिओ पण दाखवला आणि त्याची माहिती पण दिली. अजून कुठली शस्त्रक्रिया किंवा आता गेल्या 3-4 वर्षात RIRS म्हणजे रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी म्हणतात त्याला आणि तो PCNL ला काय करायला लागतं, आम्हाला पाटीत एक 1/2 cm होल बनवावं लागतं आणि तिथून डायरेक्टली दुर्बीन किडनीमध्ये घालून आम्ही स्टोन तोडतो. आणि RIRS हे जे आता आपण बघताय चित्र हे आम्ही डायरेक्टली लघवीच्या मार्गातून पत्री म्हणजे स्टोन पर्यंत पोहोचलो आहोत. हा मार्ग दिसतोय आपल्याला असं तुम्हाला वाटेल भुयार जसं दिसतंय तसंच एका नलिकेच्या आतून दुर्बीन घातली जाते आणि ही पत्री अशा ते स्टोन्सचे फोरसेप्स असतात त्यांनी ती पकडली जाते आणि बाहेर काढली जाते. जर जर तो स्टोन मोठा असेल तर त्यालाही तिथे मगाशी कसं आपण स्टोन तुटताना बघितला ना तसं आपण आम्ही तोडू शकतो. फारच छान. तर वेगवेगळ्या नावाने आपण किडनी स्टोनला ओळखतो, पथरी म्हणा किंवा मुतखडा म्हणा रिनल स्टोन म्हणा, तर त्याच्या उपचारांविषयी आपली आत्ता चर्चा झाली आहे. मित्रांनो, आजच्या विषयाशी निगडीत तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल तर विनासंकोच तुम्ही आम्हाला फोन करायचा आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि मित्रांनो, 14 मार्च हा जो आहे जागतिक किडनी दिवस आपण साजरा करतो आणि आजचा विषय त्याच्याशी निगडीतच आहे. तर मूत्रपिंडाचे वेगवेगळे विकार, आजार आणि निदान याविषयी आपली चर्चा सुरू आहे. डॉक्टर सुजाता पटवर्धन, ज्या की प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख आहेत युरोलॉजी डिपार्टमेंट KEM रुग्णालय मुंबई येथे. आणि मित्रांनो, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, बुलढाण्याहून फोन आलेला आहे. सतीश मोरे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सतीश, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात, आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय सतीश? स्पायनल कॉर्ड ऑपरेशन झालेलं आहे. हा, पुढे. तीन वर्ष झालं माझं स्पायनल कॉर्ड ऑपरेशन झालेलं आहे, परंतु 3 वर्षापासून कॅथेटर जे ते आता इन्सर्ट केलेले आहे आणि ते आम्ही दर 15 दिवसाला चेंज करतो सर. परंतु सर आता 5-7 दिवस झाले, त्याच्यातून मी 1 लिटर सर रक्त बाहेर आलं एकदम. ओके, त्याच्याविषयी मॅडमला काहीतरी मला मार्गदर्शन सांगा. कॅथेटर काढताना रक्त आलंय का कधी आलं? रक्त चेंज करताना, चेंज करतानाच्या वेळेला रक्त आलेलं आहे. बर बर, अजून काही विचारायचं आहे? ओके, बर बर, चालेल. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांच्या स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालेलं आहे आणि कॅथेटर पण बरेच दिवस होता, काढताना रक्त आलेलं आहे, तर काय सांगता येईल? तर मी मगाशी जसं दाखवलं की स्पायनल कॉर्ड हा ह्याच्यातून जे नस बाहेर येते ती आपल्या लघवीच्या पिशवीच्या कंट्रोलसाठी असते आणि जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं असेल तर किंवा कुठल्या कारणामुळे ऑपरेशन झालं आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही मोरे साहेबांचं, पण त्यांचं ते ऑपरेशन झाल्यामुळे लघवीच्या पिशवीवरती परिणाम झाला असावा त्यामुळे त्यांना कॅथेटरवर ठेवण्यात येत आलेलं आहे. तर आम्ही ऍक्च्युली कंटिन्युअस कॅथेटरला आम्ही म्हणजे महत्त्व देत नाही. आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही आम्ही तुम्हाला शिकवतो कसं लघवीच्या ठिकाणी नळी घालावी आणि लघवी बाहेर काढावी आणि ही प्रक्रिया आपण प्रत्येक 3 तासांनी 3.5 तासांनी मला माहिती आहे हे अवघड आहे, पण कंटिन्युअस कॅथेटर ठेवण्यापेक्षा हे प्रत्येक 3-3.5 तासांनी दिवसा आणि रात्री एकदा लघवी काढणं ह्याला आम्ही CSIC किंवा सेल्फ कॅथेटरायझेशन असं म्हणतो आणि ही पद्धत जास्ती चांगली आहे. आता तुम्हाला ऑलरेडी रक्त आलेलं आहे आणि तो प्रमाण बरंच जास्ती आहे, तर माझ्या मते तुम्ही बुलढाण्याच्या एखाद्या युरोलॉजिस्टला दाखवणं महत्त्वाचं आहे. इन्फेक्शन झालेले असण्याची शक्यता आहे किंवा कंटिन्युअस कॅथेटर शरीरात जेव्हा राहतो तेव्हा ती एक फॉरेन बॉडी असते तर त्याच्यावरती म्हणजे स्टोन तयार होण्याची पण शक्यता आहे. तर ह्या 2 शक्यता मला तुमच्यात वाटतात, तर पण ते फोनवर एक्झॅक्टली ट्रीटमेंट सांगण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही एखाद्या युरोलॉजिस्टला ताबडतोब भेटणं
गरजेचं आहे. बरोबर आहे मित्रांनो, की आपल्याला फोनवरून जेवढं मार्गदर्शन मिळू शकतं जास्तीत जास्त आपण देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. आणि आता आपण असेच तुम्ही प्रश्न करून आम्हाला तुमच्या मनातल्या शंका विचारा. मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडमनी आता लघवीच्या खड्याविषयी मुतखड्याविषयी सांगितलेलं की 7 mm ते 8 mm जर असेल त्याच्यावरती जर गेला तर त्या नलिकेतून तो जाऊ शकत नाही, युरेटरमधून बाहेर येऊ शकत नाही मूत्राशयामध्ये, म्हणजे युरिनरी ब्लॅडरमध्ये. तर त्याच्या वेगवेगळे आपले जे उपचार पण आपण बघितले, म्हणजे मॅडमनी सांगितलं भरपूर पाणी प्या, व्यायामाविषयी पण सांगितलं, आणि लेटेस्ट आधुनिक काय तंत्रज्ञान आहे त्याविषयी पण आपण मॅडमकडून माहिती काढून घेतोय. तर आपण PCNL या शस्त्रक्रियेविषयी बघितलं, RIRS या शस्त्रक्रियेविषयी बघितलं, आणि आता आपण पुढे ESWL याविषयी फुलफॉर्म पण मॅडमना विचारूया आणि अजून जाणून घेऊया की ही जे उपचार आहेत मुतखड्यावर किंवा पथरीवर त्याविषयी आम्हाला सांगा. आपण स्लाईडवर बघणारच आहोत. तर ESWL म्हणजे काय आहे त्याविषयी मॅडम थोडं आम्हाला सांगा. ESWL एक्स्ट्रा कॉर्पोरल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी. तर हे ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग त्याची गोष्ट आहे की जर्मनीमध्ये वर्ल्ड वॉरच्या वेळेला त्यांना ह्या शॉकवेव्हस त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे फर्स्ट मशीन जर्मनीमध्ये तयार झालं आणि त्याच्यानंतर त्याचे बरेच जनरेशन्स म्हणजे पुढचे मशीन्स आलेले आहेत. हे प्रत्येक बॉम्बे म्युनिसिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे सायन, नायर आणि KM ह्या तिन्ही हॉस्पिटल्समध्ये जे मध्ये पण हे मशीन उपलब्ध आहे. आणि ह्या मशीनच्या द्वारे आपण किडनीचा जो स्टोन आहे हा शरीरात बाहेरून तोडू शकतो. पण त्याच्यासाठी तोडण्याचे त्याचे ठराविक नियम असतात. प्रत्येक स्टोन किती कडक आहे हे ठरवण्यासाठी आम्ही CT scanवर त्यांना नंबर देऊ शकतो. तर 1000 खाली जेव्हा हा हाऊन्सफील्ड नंबर असतो स्टोनच्या किती कडक स्टोन आहे हे जज करण्यासाठी, 1000 खाली जेव्हा हाऊन्सफील्ड व्हॅल्यू असेल तेव्हा आपण लिथोट्रिप्सीनी किंवा ESWLनी शरीराच्या बाहेर एक प्रोब ठेवला जातो. तो प्रोबच्या थ्रू तुमच्या बरोबर किडनीच्या स्टोनवर ते शॉकवेव्स फोकस केले जातील आणि शरीराच्या बाहेरून हे शॉकवेव्स आत पाठवून स्टोन तोडला जातो. आणि मग स्टोन छोटा असल्यामुळे तो नलिकेच्या मार्गे बाहेर येतो. आणि तुम्ही एकदम बरोबर सांगितलं की 7 mm वरती स्टोन असेल तर तो नलिकेत अटकू शकतो. 6 mm, 5 mm, 3 mm हे सगळे स्टोन्स पाणी जास्ती प्याले आणि ऑब्व्हियसली औषधं घेतली तर बाहेर पडू शकतात. फारच छान मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या दवाखान्याच्या रुग्णालयाच्या सेवेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे, तिथे हे आधुनिक जे तंत्रज्ञान आहे सोयीसुविधा उपलब्ध आहे तर जरूर याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. पण पुढला महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांना भेडसावतो स्पेशली जसं वय वाढत जातं, प्रोस्टेट याविषयी आपण नेहमी ऐकतो, तर प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे काय, त्याचं काम काय आणि त्याची वाढल्यावर जे तुम्ही म्हटलात BPH बिनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी म्हणा किंवा ती वाढ होते एनलार्जमेंट त्याविषयी आम्हाला सविस्तर सांगा. फोटो पण मित्रांनो आपण पाहणार आहोत तर काय सांगणार पटवर्धन मॅडम. प्रोस्टेट ही ग्रंथी प्रत्येक पुरुषात असते ही महत्वाची गोष्ट आहे. कारण लोकांना वाटतं की ती स्त्रियांच्यात पण असते तर ती स्त्रियांच्यात नसते, फक्त पुरुषांच्यात असते आणि जन्मापासून असते. पण वय वर्ष 40 नंतर प्रोस्टेट हे कधी कधी वाढतं तर ते तुमच्या अनुवंशिक म्हणजे तुमच्या वडिलांना पण हा आजार झाला का, आजोबांना पण झाला का, असे वेगवेगळे त्याची कारणं असतात. आणि हार्मोनल इम्बॅलन्सच्यामुळे वय वर्ष 40-50 ह्या आसपास कधी कधी प्रोस्टेटची गाठ वाढते आणि ही गाठ वाढल्यामुळे लघवीच्या पिशवीतली लघवी ही बाहेर कम्प्लिटली पडत नाही. आता आपण प्रोस्टेटचं चित्र आपण TVच्या संचावर बघू शकता आणि हे प्रोस्टेट जर वाढत गेलं तर ते लघवीच्या पिशवीवर दबाव आणतं, लघवीची धार कमी येते, लघवी पूर्ण झालेली नसल्याचं एक सेन्सेशन किंवा आपल्याला फिलिंग येतं, लघवीला वारंवार जावं लागतं, रात्रीचं लघवीला उठावं लागतं आणि हे लघवी पूर्ण बाहेर येत नाही. तर ह्याच्यासाठी सुरुवातीला आम्ही औषधं देतो. युजली 2 महिने किंवा 3 महिने औषधांवरची ट्रायल देतो. औषधांचा फरक पडत नसेल किंवा गाठ खूप मोठी असेल किंवा गाठीमुळे दुसरे कुठले परिणाम झाले असतील की लघवी आतच सगळी राहते बाहेरच येत नाही असे जर काही कारणं असेल तर आम्ही त्याचं ऑपरेशन ताबडतोब करतो. पण
शक्यतो 1 ते 2 महिने किंवा 3 महिने पण आम्ही पहिल्यांदा औषधं देऊन तो प्रॉब्लेम आपल्याला औषधाने संपवता येतो का ह्याचा आम्ही विचार करतो. पटवर्धन मॅडम, आम्हाला हे पण सांगा की वाढलेली जे प्रोस्टेट आहे त्याच्यावर अजून काय काय उपचार पद्धती आहेत किंवा अजून काय काय विकल्प असतात एखाद्या रुग्णाच्या समोर, त्याविषयी पण जाणून घ्यायला. आता आपण एक व्हिडिओ बघणार आहोत, त्याला आम्ही TURP हे ऑपरेशनचं नाव आहे, TURP. बरं, तर त्याचा अर्थ असा आहे की दुर्बिणीतून प्रोस्टेटची गाठ आपण आतून कोरून काढतो. बरं, तर ते एकदम असं खूप म्हणजे एकदम प्रचलित ऑपरेशन आहे. प्रत्येक युरोलॉजिस्टला हे ऑपरेशन व्यवस्थित येत असतं. आपण आता प्रोस्टेट आतून बघत आहोत कसं दिसतं, आणि हे आपण आता बघत आहात की आम्ही त्याचे छोटे छोटे चिप्स करून कसं आम्ही ते बाहेर काढतो. तर ह्या ऑपरेशनला TURP नाव दिलं जातं आणि लघवीची जागा मोकळी केली जाते आणि लघवी मग लघवीच्या पिशवीतून प्रोस्टेटच्या मधून बाहेर याला जागा केली जाते किंवा चॅनल बोगदा केला जातो असंही सांगता येईल. तर हे ऑपरेशन खूप जुनं आहे आणि खूप म्हणजे त्याचे सर्व दुष्परिणाम आणि त्याचे फायदे तोटे यांचा अभ्यास खूप सगोल झालेला आहे. आता बरेच नवीन ऑपरेशन आलेत. हेच ऑपरेशन आपण लेझर वापरून पण केलं जातं. लेझरची कॉस्ट जास्ती असते, तर साधारण हे ऑपरेशन लेझरने पण करता येतं. तर ठराविक पेशंट्स जे असतात ते मी जे पुढच्या स्लाईडमध्ये एक तुम्हाला दाखवत आहे, हे नवीन पद्धत आता गेले 3 ते 4 वर्ष ही आलेली आहे. ही पद्धत ह्या स्लाईडमध्ये आपण डावीकडे बघू शकता की प्रोस्टेटला एक रॉड आहे, त्यांनी आपण असं खाली जसं स्टेपल केल्यासारखं तुम्हाला चित्र दिसतं आहे, हे स्टेपलरसारखं असं स्टेपल केलं जातं आणि ह्या डिव्हाइसला युरोलिफ्ट म्हणतात. आणि ते जे पेशंट्स ज्यांना बेहोश करता येत नाही काही कारणांमुळे, त्यांचं हार्ट कदाचित चांगलं नसेल तर त्यांना बेहोश करायला रिस्क जास्ती आहे, किंवा एकदम यंग पेशंट्स आहेत ज्यांना आपलं सेक्शुअल फंक्शन प्रिझर्व करायचं असतं, तर त्यांच्यासाठी आम्ही हे नवीन ऑपरेशन्स वापरतो. ह्या ऑपरेशन्सची सध्या किंमत खूप आहे, 4 ते 5 लाखाच्या घरात किंमत आहे, पण आहेत पर्याय, सुविधा आहेत, पर्याय आहेत. हो बरोबर. मित्रांनो, जर लघवीच्या वाटेमध्ये जर अडथळा निर्माण झाला तर त्याच्यावर कशी मात करता येते, आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काय आपल्याकडे पर्याय आहे, त्याची माहिती आपल्याला डॉक्टर सुजाता पटवर्धन देत आहेत. आणि पुढला प्रश्न मॅडम, युरेथ्रल स्ट्रिक्चर हे पण आम्ही एक नाव ऐकतो वाचतो, तर ते म्हणजे नक्की काय ते आम्हाला सांगा. युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणजे लघवीच्या मार्गात अडथळा येणे. आता हे युजुअली इन्फेक्शन्समुळे होतं किंवा मार लागल्यामुळे. आमच्याकडे बरेच पेशंट्स येतात जे आपल्याला माहिती आहे सध्या मोटरसायकल्स किती फास्ट चालवायची क्रेज आहे, आणि हे मोटरसायकल ॲक्सिडेंटची मुलं असतात, 20-30 वयोगटातली मुलं असतात, आणि हे युजुअली ॲक्सिडेंटमुळे लघवीच्या जागेला मार लागतो, लघवीची जागा बंद पडते आणि त्यानंतर त्यांचं जे ऑपरेशन आम्हाला करायला लागतं ते 2 ते 3 महिन्याचा गॅप ठेवून करायला लागतं. आणि ते खूप ऑपरेशन अवघड पण आहे आणि त्याचे 3 ते 4 तास ऑपरेशनला लागतात, 1-2 बाटली रक्त लागतं. ते म्हणजे दुसऱ्या दृष्टीने मी सांगायचा प्रयत्न करते की म्हणजे यंगस्टर्सनी गाडी केअरफुली चालावी, हे ॲक्सिडेंट्स होऊ नये हे मेन गोष्ट आहे, पण झाल्यास हे ऑपरेशन्स करायला लागतात कारण लघवीचा मार्ग बंद पडतो आणि तो मग आम्हाला रिपेअर करून परत नवीन मार्ग तयार करून द्यावा लागतो. अरे छान. इथे या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, मॅडमने एक सामाजिक संदेश पण दिलेला आहे की वाहतुकीचे नियम आपल्याला पाळायचे आहेत, अपघात टाळायचा आहे, तर बघूया आता आपला पुढला प्रश्न काय आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला आवाज येतोय, प्रश्न विचारा. राजश्री जाधव पुणे, टीव्हीचा आवाज. किडनीचा प्रॉब्लेम झालेला आहे. हा, काय झालंय म्हणजे थोडं सांगा मला. हा, बॅरेटरी सर्जरी झाली होती. हा, तर त्याच्यानंतर किडनीवर प्रॉब्लेम झाला. हा, मग त्याची डायलिसिस झालं. बरं, आणि मग त्याची किडनी पूर्ववत झाली असं डॉक्टरांनी सांगितलं,
पण त्याचं काय झालेलं आहे डॉक्टर, त्यांनी सोल्युशन नावाचं एक औषध दिलेलं आहे त्याला, खारट म्हणून औषध येते, पण ते औषध ते म्हणतात तो मरेपर्यंत ते औषध घ्यावं लागेल, तर ते का म्हणून घ्यावं लागेल, काय कारण आहे त्याला? बर मॅडम, अजून काही विचारायचं? टीव्हीचा आवाज थोडा कमी कराल म्हणजे स्पष्ट आम्हाला ऐकायला येईल तुमचा. म्हणजे त्यांचं डायलिसिस सुरू आहे असं मला साधारण कळतं त्यांच्या फोनवर. सर्जरी नंतर बेरिएट्रिक सर्जरी म्हटलं त्याच्यानंतर डायलिसिस हे सुरू झालं. तर डायलिसिस युजली जेव्हा दोन्ही किडनी काम व्यवस्थित करत नाहीत, आणि मी सांगितलं तुम्हाला की या किडनीचं मेन काम आहे की लघवी तयार करणं, आणि लघवीतून जे अनावश्यक जे घटक आहेत शरीरातले ते बाहेर काढणं, क्रिएटिनिन, युरिया वगैरे. तर जेव्हा दोन्ही किडनी काम करत नाही तेव्हा युजली डायलिसिसची गरज लागते. आणि ज्या लोकांचं ज्या लोकांना किडनीचे हे प्रॉब्लेम्स असतात आणि क्रिएटिनिन साधारण 2 वरती राहतं, तर त्यांना आयुष्यभर ठराविक मेडिसिन्स घेणं भाग असतं, ज्याच्यामुळे किडनीचं काम, उरलेलं जे काम आहे ते व्यवस्थित चालू राहावं. त्यांना डाएटबद्दल काळजी घ्यायला लागते, त्यांना फ्रेश फ्रूट्स ज्यांच्यात पोटॅशियम जास्ती आहे त्यांना प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं लागतं, पाण्याचं प्रमाणही नियंत्रित करायला लागतं. तर ज्यांना किडनीचे आजार आहेत की डायलिसिस लागलं आणि त्याच्यानंतर ते आता थोडे ठीक आहेत, त्यांना बऱ्याच काळजी घेणं जरुरी आहे. आणि मॅडम, लघवीतून रक्त जातं जसं आपल्याला एक प्रश्न पण मगाशी आलेला, तर त्याची काय काय कारणं असू शकतात ते आमच्या मित्रांना सांगा, आम्हाला सांगा. लघवीतून रक्त जाणं हे एक वॉर्निंग साइन आहे, आणि हे कधीच त्याला म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही आहे. लघवीतून रक्त जाणं ह्याचा अर्थ असा होऊ शकतो की पेशंटला इन्फेक्शन आहे किंवा स्टोन आहे किंवा कॅन्सर आहे. हे 3 गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत, कारण आपण बघतो की पाश्चात्य देशात कॅन्सरचं स्क्रीनिंग आणि कॅन्सरबद्दल जास्ती जागरूकता आहे, ते प्रत्येक वर्षी स्वतःची सोनोग्राफी करून घेतात. पण आपल्याकडे आपण पाहतो की लोक जेव्हा एकदम टोकाचं होतं तेव्हाच येऊन वैद्यकीय सल्ला घेतात. तर लघवीतून रक्त जाणं ही बाब बिलकुल इग्नोर करण्यासारखी किंवा सोडून देण्यासारखी नाही आहेत. इमिजिएटली डॉक्टरकडे जाऊन ते पुढचे टेस्ट करतील, डेफिनेटली सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन करतील, आणि पुढच्या स्लाइड्समध्ये मी तुम्हाला वेगवेगळे चित्र दाखवणार आहे ज्याच्यात जे मूत्रपिंडाचे जे कॅन्सर्स आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे मी. मित्रांनो, तर जनजागृती आवश्यकता आहे की लघवीतून रक्त गेलं की ताबडतोब तुम्हाला जे नजदीकचे गव्हर्नमेंटचं रुग्णालय आहे, शासकीय रुग्णालयात किंवा जर युरोलॉजिस्ट असेल त्यांना दाखवलं तर उत्तम, जेणेकरून वेळीच आपल्याला काळजी घेता येईल. आणि मॅडमने आता इन्फेक्शनविषयी सांगितलं, मुतखड्याविषयी सांगितलं, आणि तिसरा जो महत्त्वाचा सांगितला कॅन्सरविषयी, आता मॅडमकडून आपण जाणून घेऊया. तर मूत्रपिंडाचे मूत्राशयाची जी संस्था आहे त्याची अशी किंवा प्रोस्टेट कॅन्सरविषयी देखील मॅडम आम्हाला सांगा. प्रोस्टेट, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेटचा जो आजार ज्याला आपण बीईपी म्हणतो तो कॅन्सर नाही आहे, आणि पण प्रोस्टेटचा कॅन्सर पण होऊ शकतो. तो काही प्रमाणात अनुवंशिक आहे, म्हणजे तुमच्या वडिलांना किंवा काकांना किंवा आजोबांना झालं असेल तर तुम्ही जास्ती त्याच्यावरती लक्ष घालणं जरुरी आहे. त्याच्यासाठी एक ब्लड टेस्ट करता येते. ज्या लोकांना ही हिस्ट्री आहे की त्यांच्या घरात प्रोस्टेट कॅन्सर होता, त्यांनी वय वर्ष 40 नंतर PSA नावाची एक ब्लड टेस्ट प्रत्येक वर्षी करणं जरुरी आहे, आणि डॉक्टरकडून प्रोस्टेटची गाठ तपासून घेणं पण जरुरी आहे. ह्या 2 गोष्टी ज्यांच्या घरात प्रोस्टेट कॅन्सरचा आजार होऊन गेला आणि त्यांना माहीत आहे हे, त्यांनी त्याच्यावर लक्ष देणं जरुरी आहे. नाहीतर दुसरं जे आहेत की जेव्हा तुम्ही कुठल्याही लघवीच्या कारणांमुळे वय वर्ष 50 नंतर एखाद्या डॉक्टर किंवा युरोलॉजिस्टकडे जाता आणि प्रोस्टेटची ते तुमची तपासणी करता, तेव्हा आम्ही नेहमीच PSA
ची तपासणी, रक्ताची तपासणी करतो, त्याला आम्ही PSA अपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग म्हणजे आपण तुम्हाला स्क्रीन करतो की बाबा कॅन्सर आहे की नाही ह्याची आपण शाश्वती करतो. आणि जर कॅन्सर असेल तर हा असा घाबरून जाण्यासारखा कॅन्सर नाही, हा खूप असा पटपटपट त्रास नाही देत, देतो त्रास पण त्याला वेळ देतो औषध उपचार घेण्यासाठी. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे आपल्याला टेस्ट करायला लागतात, पेट स्कॅन करायला लागतो, CT स्कॅन करायला लागतो. ते स्टेजच्या अनुवंशिकतेप्रमाणे वेगवेगळे टेस्ट करून त्यांची ट्रीटमेंट करणं शक्य आहे आता. तर मॅडमने एक साधी सोपी तपासणी सांगितली, रक्ताची तपासणी PSA टेस्ट ही नाव आहे. आणि आता आपण प्रोस्टेटच्या कर्करोगाविषयी बोललो तर त्याच्याशी निगडीत एक व्हिडिओ पण आहे. मॅडम काय सांगाल या व्हिडिओ विषयी? ही प्रोस्टेटची गाठ कशी दिसते हे ह्या व्हिडिओमध्ये दिसतं. आणि हे असे छोटेसे त्याच्यात लिजन्स येतात आणि ते हळूहळू मोठे होतात. ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की ते सुरुवात त्यांची लहान असते, 3-4 मिलीमीटर, आणि मगच ते मोठे मोठे होऊन मग ते बाहेर येतात. त्यामुळे जर लघवीचा त्रास वयवर्ष 50 नंतर तुम्हाला व्हायला लागला, मी तुम्हाला ऑलरेडी त्याची लक्षणं सांगितले, लघवी रात्रीचे वारंवार होणे, 4-5 वेळेला होणे, दिवसा पण वारंवार होणे, किंवा लघवीच्या धारेत कमतरता जाणवणे, लघवी बंद पडणे, लघवीच्या जागेतून रक्त येणे, हे त्याची लक्षणं आहेत. आणि जे युरोलॉजिकल मॅलिग्नन्सी विषयी आपण एक स्लाईड आणलेली आहे त्याविषयी देखील आम्हाला सांगा. इतर जे कर्करोग होतात मूत्राशयाच्या संस्थेत त्याविषयी सांगा. तेच किडनी पासून लघवीची नलिका युरेटर, लघवीची पिशवी, त्याला युरिनरी ब्लॅडर, ह्या कुठल्याही मूत्रपिंडाच्या भागाला कॅन्सर होऊ शकतो. ते माझ्याकडे अजून एक पुढची स्लाईड आहे, त्याच्यात मी हा किडनीच्या कॅन्सरचं ही स्लाईड आहे. खाली जी दिसते लालसर जी आहे ती नॉर्मल किडनी, आणि वरती जे असं आपल्याला पिवळी किंवा टॅन कलरचं जे दिसते तो कॅन्सरचा भाग आहे. अशा जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हा तो जर 4 सेंटीमीटरच्या खाली असेल तर आम्ही फक्त कॅन्सर काढतो, बाकीची किडनी तशीच ठेवण्याचा दुर्बिणीतून हा हे ऑपरेशन केलं जातं. टाक्याने पण करू शकतो. आणि हे फक्त 4 सेंटीमीटरच्या खाली असेल तर फक्त गाठ काढली जाते, किडनी काढली जात नाही, किडनी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण जर गाठ 4-7 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर किंवा त्याच्याही मोठी होऊ शकते तर मात्र किडनीसहित ती गाठ काढायला लागते. म्हणजे किती भागामध्ये ती संक्रमण झालेलं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बरं, म्हणजे पुढला एक विषयाला थोडस अजून पुढे जाऊया आणि मेल इन्फर्टिलिटी म्हणजे जे पुरुषात आढळणारे वंधत्व आहे तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा. हा, पुरुषातलं जे वंधत्व आहे हा विभाग आमच्याकडेच असतो. साधारण जेव्हा लग्नात मूल होत नाही तर आम्ही 2 वर्ष त्यांना प्रयत्न करावा असं म्हणतो. पण 2 वर्षाच्या वर जर वेळ लागत असेल तर डॉक्टरकडे जाणं महत्वाचं आहे. याच्यात 50% दोष पुरुषाचा असतो आणि 50% स्त्रीचाच असतो. तर जी आपली पारंपरिक थिंकिंग आहे की गैरसमज आहे की फक्त स्त्रीमध्ये दोष असतो, हे खरं नाही आहे. पुरुषात ही 50% कारण आहे की मूल न होण्यासाठी. आणि त्याच्यासाठी जे जो धातू तयार होतात आणि त्याच्यात जे किटाणू किंवा स्पर्म्स आपण म्हणतो, हे स्पर्म्स बरोबर तयार होत नाहीत आणि त्याची कारणं असतात. कधी कधी ब्लॉकेज असतं, लघवी स्पर्म बाहेर येण्याच्या वाटेत ब्लॉकेज असतं, वास डेफरन्स म्हणून जी ट्यूब आहे त्याच्यात ब्लॉकेज असू शकतो. कधी कधी हे स्पर्म्स तयारच होत नाहीत कारण पुरुषात टेस्टोस्टेरॉन आणि जे हार्मोन्स लागतात, LSH, FSH, टेस्टोस्टेरॉन, हे 3 हार्मोन्स लागतात. हे हार्मोन्सची कमतरता असते, कधी कधी लहानपणापासूनच कमतरता असते. तर ह्या सगळ्या आम्ही पेशंटला एक्झामिन करून थोडे टेस्ट सांगून सोनोग्राफी करतो, धातूचा तपास 2 किंवा 3 करतो आणि मग आम्हाला साधारण कारण कळतं. थोडी कारणं असतात जे ब्लॉकेजची कारणं असतात, त्याच्यासाठी आपण ते ऑपरेशन करून रिव्हर्स करू शकतो. पण त्याच्यासाठी वेगवेगळे म्हणजे 10-15 प्रकारचे ऑपरेशन्स आहेत, ट्रीटमेंट आहे. आणि ते स्पेशालिस्ट इधर युरोलॉजिस्ट किंवा अँड्रॉलॉजिस्टकडे जाऊन हे ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे. आणि मला सांगायला म्हणजे
चांगली गोष्ट आहे की वाडे हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्पेशल हे स्पर्म टेस्टसाठी मशीन आहे आणि स्पेशल विभाग आहे, प्लस प्रत्येक युरोलॉजी डिपार्टमेंट पण हा तपास करतात. फारच छान. तर मित्रांनो, सोयी सुविधांचा लाभ घ्यायचा आहे. मॅडम, तुम्ही संचालिका आहात प्रत्यारोपण संस्था म्हणजेच प्रादेशिक अवयव आणि उतक प्रत्यारोपण संस्था मुंबई याच्या. तर पुढला प्रश्न त्याच्याशीच निगडीत आहे. मूत्रपिंडाचं जे प्रत्यारोपण आहे म्हणजे जे किडनीचं ट्रान्सप्लांट करतात त्याविषयी आम्हाला माहिती द्या. किडनीचं ट्रान्सप्लांट हे खूप तयारीचं ऑपरेशन आहे. इन द सेन्स, तयारी करण्यातच कमीत कमी एक महिना जातो. कारण एक तर किडनीचं प्रत्यारोपण करायचं म्हणजे आपल्याला एक किडनीची गरज आहे. तर युजली आपल्याला किडनी देणारे आपले आई वडील, बहीण भाऊ किंवा मुलं मोठी असतील, वय वर्ष 18 वर असतील तर ते मुलं पण देऊ शकतात. आजी आजोबा, मावशी काका हे पण देऊ शकतात. आणि त्यांची किडनी काढली जाते. तर एखाद्या नॉर्मल माणसाची किडनी काढली जाते ते पण ऑपरेशनच आहे. आणि त्या डोनरला हे ऑपरेशन करून त्याची किडनी काढली जाते आणि लगेच त्याच्यातलं ब्लड हे सर्व आम्ही स्पेशल सलाईन असतात आमच्याकडे, त्यांनी ते धुवून हे ती त्या ज्या पेशंटमध्ये दोन्ही किडनी निकामी आहेत त्यांच्या ओटीपोटात तुम्ही बघता आहात की किडनी ही वरच्या दोन किडन्या आहेत ह्या या माणसाच्या ओरिजिनल किडन्या आहेत ज्या खराब झालेल्या होत्या. आणि नवीन किडनी जी जरा मोठ्या साईजची आहे आणि चांगल्या आकाराची आहे त्याला असं ओटीपोटीत खाली आम्हाला जोडून द्यावं लागतं. किडनीची आर्टरी, वेन आणि नलिका ह्या तीन गोष्टी जोडून दिल्या जातात. आणि मला एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगायला आवडेल की एक महिन्यापूर्वीच आमच्याने, मला वाटतं जानेवारी महिन्यात आमच्याकडे एक ऑपरेशन झालं. त्याच्यात एक हिंदू कुटुंब होतं आणि एक मुसलमान कुटुंब होतं आणि ते दोघे ओपीडीमध्ये, केईएमच्या ओपीडीमध्ये एकमेकांना भेटले. दोघांचेही किडनीज फेल झालेले आणि ते डॉक्टरना दाखवायला आलेले आणि दोघांचे ब्लड ग्रुप मॅच नव्हते होत. म्हणजे ज्या कुटुंब म्हणजे हिंदू कुटुंब होतं त्याचं जसा जो दाता होता त्याचं ब्लड ग्रुप त्याला मॅच होत नव्हतं आणि तेच झालेलं ते दुसऱ्या फॅमिली बरोबर. आणि ते दोघं एकमेकांशी बोलले आणि त्यांनी डॉक्टरांशी चौकशी केली आणि मग नंतर त्यांनी एक्सचेंज केली किडनी. सो इट वॉज नाईस इन द सेन्स की सामाजिक बंधुभाव आणि बांधिलकी वाटते. तर हे स्वॉप ट्रान्सप्लांट रजिस्ट्री आमचं हे पुढचं प्रकल्प आहे की ज्यांचे किडनीज एकमेकांच्या फॅमिलीमध्ये मॅच होत नाही त्यांना आपण जर दुसऱ्या फॅमिलीची त्याच्याशी मॅच होत असेल तर ते साटलोट टाईप बरोबर करता येईल. आणि मॅडम, पुढला एक महत्वाचा प्रश्न, नकळत लघवी होते युरिनरी इनकॉन्टिनन्स, त्याविषयी पण आम्हाला सांगा. नकळत लघवी होणं हे पण स्त्रियांच्यात खूप कॉमन आहे आणि जसं वय वाढतं तसं हा त्रास जास्ती होतो. घरी पोचता पोचताच लघवी होऊन जाते किंवा एकदम जोरात लघवी येते आणि आजूबाजूला बाथरूम नसतं. हे ह्या गोष्टींचा स्त्रियांना खूप प्रॉब्लेम होतो. तर ह्याची पण थोडी कारणं आहेत ज्याच्यावरती आमच्याकडे औषधं अवेलेबल असतात. पण आम्हाला त्याच्यासाठी लघवीच्या पिशवीमध्ये काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे हे कळणं जरुरी आहे. म्हणजे लघवीची पिशवी काम करत नाही आहे का, लघवीच्या मार्गात अडथळा आहे का, लघवीच्या मार्गात दुसरं कुठेतरी दुसरा मार्ग तयार झालेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी नीट विचार करून त्यांचं ऑपरेशन किंवा औषधांनी त्याच्यावरती उपचार केला जातो. मॅडम, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुंसकत्व किंवा लिंगाची ताथरता विषयीच्या समस्या, त्याविषयी काय सांगा. हा विषय पण खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला माहिती आहे की किती महत्व आहे ह्या विषयाला. आणि ह्याच्याबद्दल आमच्याकडे आता ह्याचे वेगवेगळे टेस्ट असतात. जेव्हा एखादा पेशंट आमच्याकडे येतो की त्याला लिंगाची ताठरता होत नाही आहे आणि प्रॉब्लेम होतोय त्यांना त्यावेळेला आमच्याकडे बरेच टेस्ट असतात. थोडे ब्लड टेस्ट आहेत, थोडे सोनोग्राफीचे टेस्ट आहेत, त्यांनी आम्हाला कारण माहिती पडतात. ह्याच्यासाठी पण मेडिसिन्सची उपलब्ध आहे. ह्या मेडिसिन्स सहजपणे आपल्याला अवेलेबल आहेत, त्यांची किंमतही जास्ती नाही आहे.
तुम्ही मीडियामध्ये वायग्रा वगैरे हे शब्द ऐकले असतील पूर्वी, पण आत्ता त्याच्या वायग्राचे पुढची जनरेशन्स पण हे औषधं आलेली आहेत आणि ती जास्ती महाग नाही आहेत. 30-40-50 रुपयाला एक टॅबलेट मिळू शकते आणि आपण लोकांची मदत करू शकतो आणि त्यांची फॅमिली लाईफ इम्प्रूव्ह होऊ शकते. ज्या पुरुषांना औषधांनी फरक नाही पडत त्याच्यासाठी आम्हाला एक आपण स्लाईड बघितली, त्याला आम्ही पिनाईल प्रोस्थेसिस असं म्हणतो. म्हणजे पेनिसला आतून एक प्रोस्थेसिस, जसं आपण एक छोटंसं मशीनसारखं असतं, ते त्याच्यात एक पंप असतो आणि एक रिझर्वर असतो आणि हे प्रोस्थेसिस आम्ही आत पेनिसच्या आत फिट करून देऊ शकतो आणि त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर पिनाईल प्रोस्थेसिस हे आपले इंडियन पिनाईल प्रोस्थेसिस पण आहेत, त्यांची किंमत जास्ती नाही आहे, 25 ते 30 हजार ह्या रेंजमध्ये आहेत. फॉरेनचे जे US बेस्ड कंपनीज आहेत त्यांचे पिनाईल प्रोस्थेसिस 1.5 लाख ते 5 लाख ह्या रेंजमध्ये आहेत, पण हे वापरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर मला सांगायचा हेतू असा आहे की हा प्रॉब्लेम जर असेल तर त्याच्याबद्दल बरोबर आपण चाचणी करणं जरुरी आहे आणि त्याच्याबद्दल मदत घेणं जरुरी आहे. त्याच्यात काही गैर नाही आहे, कारण हा महत्वाचा भाग आहे आपल्या आयुष्याचा. मोकळेपणाने मदत मागण्यासाठी दवाखान्याच्या वेळा प्लीज कृपया फोटो काढून घ्या, लिहून घ्या. आपण पुढच्या स्लाईड मध्ये बघणार आहोत KEM रुग्णालयाच्या, सायन रुग्णालयाच्या आणि नायर रुग्णालयाच्या. तर KEM सायन आणि नायर ह्या तिन्ही ठिकाणी आपले BMC महानगर पालिकेचे दवाखाने आहेत. तिन्ही ठिकाणी युरोलॉजीचे डिपार्टमेंट्स आहेत. आठवड्यातील 5 दिवस ऑपरेशन्स केले जातात आणि 2 दिवस OPD असते. तर तुम्हाला कुठलाही ह्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर जरूर OPD दाखवून योग्य ती मदत घ्या. धन्यवाद धन्यवाद मॅडम. वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे मित्रांनो तुमच्यासाठी आणि मॅडम तुम्ही छान मार्गदर्शन केलं तिथे देऊन, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार दूरदर्शन केंद्रातर्फे, आमचे जे आरोग्य संपदा टीमतर्फे आणि सगळ्या प्रेक्षक मित्रांतर्फे. मित्रांनो आज इथे जय जय रघुवीर समर्थ म्हणूया, इथे थांबूया. पुढील भागात एक नवीन विषय घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येणार आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद, नमस्कार.